आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून संपूर्ण देशातील शाळांना नोटीस जाहीर. 2 सप्टेंबर 2023 भारत सरकार राष्ट्रीय आयोग बाल हक्क संरक्षण कायदा 30 ऑगस्ट 2023 केंद्राची महत्त्वपूर्ण सूचना नोटीस जारी. सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या शालेय शिक्षण विभागाने प्रधान सचिव यांच्या कायदेशीर सूचना सविस्तर जाहीर केल्या आहेत. देशातील सर्व शाळांना बालहक्क न्यायालय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015 आणि मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 आणि शाळेतील विद्यार्थ्यांवर सण, शारीरिक शिक्षा आणि याबाबतीत भेदभाव केला जाऊ नये केंद्राचे कडक सूचना दिल्या आहेत. सर्व राज्यामध्ये शाळेमध्ये सण साजरे केल्यामुळे शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांकडून मुलांना छळ आणि भेदभाव होत असल्याचे आयोगाच्या अनेक वर्षापासून निदर्शनास आले आहे. रक्षाबंधनाच्या सणात शाळा मुलांना राखी, टिळक किंवा मेहंदी घालू देत नाही आणि त्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे निदर्शनात आले आहे. ही नोंद घ्यावी. RTA कायद्यानुसार 2009 कलम 17 अंतर्गत शाळेमध्ये शारीरिक शिक्षा प्रतिबंधित आहे. संबंधित अधिकाऱ्यामार्फत लवकर शाळेला निर्देश जारी होणार आहे. शाळेतील मुलांना शारीरिक शिक्षा किंवा भेदभावाला सामोरे जावे लागेल अशा कोणत्याही प्रथा शाळेनी अवलंब करू नये. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक दंड व भेदभाव होणार नाही अशा महत्त्वपूर्ण सूचना जारी केलेल्या आहेत. परिपत्रक बघूया. सर्व भाषेमध्ये परिपत्रक बघूया. प्रथम आपण इंग्रजीमध्ये हे परिपत्रक आहे. हे परिपत्रक अखिल तांबूळकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे. हे परिपत्रक मराठीमध्ये ट्रान्सलेटमध्ये आहे. हे परिपत्रक हिंदीमध्ये ट्रान्सलेटमध्ये आहे. हे परिपत्रक उर्दूमध्ये ट्रान्सलेटमध्ये आपण संपूर्ण सूचना आपण बघितलेल्या आहे. हे परिपत्रक अखिल तांबूळकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे.